नमस्कार, मी नुपूर पाटील पत्रकट्टा महाराष्ट्रावर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, चहाचं पत्र ऐकण्यासाठी बघण्यासाठी मी उत्सुक आहेच. तुम्ही आहात ना, चला तर मग बघूयात चहाचं पत्र. चहा प्रत्येक घर, ट्रॉली नंबर B1, किचन, किचन ओट्याखालील पहिली कटलरी ट्रक, डब्बा क्रमांक 1, साखरेजवळ, 3-08-03-75. प्रिय चहा प्रेमींना सप्रेम नमस्कार. तुमचे सर्वांचे प्रेम रोजच मिळते, पण त्याचं उत्तर पत्र म्हणून हे पत्र लिहायला घेतलं हाती. म्हणजे तसं पाहिलं तर मी रोजच सकाळ सकाळी माझ्या उकळीच्या सुगंधातून आणि सूरच्या सुरक्यातून प्रेम देतोच म्हणा, पण आजचा विषय जरा वेगळा आहे. सध्या हिवाळ्याची सुरुवात आहे आणि सकाळ सकाळी तुम्हाला उब द्यायला मी तयारच असतो. तसं पाहायला घेतलं तर माझ्या पानांचे अनेक प्रकार आहेत आणि त्यासोबतच मला बनवण्याचे देखील भरपूर प्रकार आहेत. इराणी चहा, मटका चहा वगैरे वगैरे. अजून आजचे शहाणे ग्रीन टी, लेमन टी, ब्लॅक टी पितात. का? तर म्हणे फॅट्स ने वाढत. म्हणजे विना दुधाचा चहा उकळवून माझा शाही थाटच हिरावून घेतलाय या शहाण्यांनी. पण खरं सांगू का, जर माझ्या शाहीपणाची खरी मजाच घ्यायची असेल ना, तर मला दुधात उकळवून आणि अद्रक कुटूनच उकळवा. बाकी मसाले टाकले तरी काही हरकत नाही, पण अद्रक आणि दूध हे तर असायलाच हवं. बाकी फॅट्स वगैरे जे आहे ना, ते फक्त मोठ्यापणाच्या गोष्टी आहेत. खेड्यात कसं असतं, माझ्यात अगदी मनसोक्तपणे दूध वगैरे टाकून उकळवतात, पण शहरात मात्र मला बनवण्यासाठी पाहुण्यांची परवानगी घेतली जाते. मग काय, पाहुणा तर नाहीच म्हणेल ना. असो, पाहुणा उंबरठा ओलांडताच मला हाक दिली जाते, थोडा चहा टाक. अशी आला तर चहा घेऊनच जा हे ऐकून मलाही हुरूप येतो आणि पुढच्या 2 मिनिटात पाहुण्यांचा पाहुणचार करायला मी तयारच असतो. पण ज्याप्रमाणे आराध्य दैवत गणपती आहे ना, त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या सुखाचा आणि दुःखाच्या कार्यक्रमात सगळ्यात आधी माझ्यासाठी विचारलं जातं आणि मला छान पद्धतीने बनवते ती घरातील सुगरण, जिचं आयुष्य अगदी माझ्यासारखं आहे. तीच ती एक कप पाण्यासारखं स्वतःला भांड्यात ओतते, 2 चमचा साखरेसारखं सगळ्यात मिसळते, 2 चमचा माझ्या घालताना विचारात गुंतते, अद्रक सारखं संसाराच्या उखळीत कुठली जाते, विचारातून बाहेर येते आणि मग अचानक दूध आठवत. एक कप दूध ओतताना दुधासारखं निर्मळ बनते आणि शेगडीचं तापमान कमी जास्त करत आतल्या आत कधी हुंके घेते तर कधी उगीच हसते आणि उकळून झाल्यावर गाळणीत निशब्दपणे मुकाट्याने गाळली जाते. आणि मग जसा माझ्या आयुष्याचा चहा सगळ्यांसाठी तयार असतो, तसंच तीही प्रत्येकासाठी तयार असते. पण हाच चहाचा कप तिने स्वतःसाठी बनवला तर ती नक्कीच स्वतःचं जग निर्माण करेल. बघा, पटतंय ना? मी एक चहा. मित्रांनो, चहा आपलं भावना, आपल्या भावना व्यक्त करून या पत्रात मोकळा झाला आहे. चला तर मग बघूयात आपल्याला काय घ्यायचं आणि कसं जगायचं ते. चहाने त्याचं जीवन या पत्रात आपल्या समोर मांडलं, पण आपण आपलं जीवन कसं घडवायचं हे आपल्या हातात आहे. चला तर मग घेते निरोप. पत्रकट्टा महाराष्ट्राचा हे चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर, पत्र आवडलं असेल तर पत्रकट्टा महाराष्ट्राचा हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढच्या रविवारी पुन्हा भेटूयात एका नवीन पत्रासोबत. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा, ठणठणीत राहा. बाय.